दिवाळी अंक वाचता का? वाचता तुम्ही? नेहमी नाही वाचत, नेहमी नसतो ना दिवाळीच्या दरम्यान. कधी कधी म्हणजे तुम्हाला हा प्रश्न विचारून खरंच उपयोग नाही आहे ना, पण तरी सुद्धा अंदाजे सांगू शकता दिवाळी अंकांची परंपरा किती वर्ष जुनी आहे? 50 वर्षी असेल. 50? तुम्ही सांगाल? नाही सांगतो. 106 वर्ष जुनी आहे. 106 वर्ष. 1909 साली पहिला दिवाळी अंक मनोरंजन हा पहिला दिवाळी अंक आला होता आणि आता 2015 चालू आहे, त्यामुळे 106 वर्ष झालेली आहेत दिवाळी अंकांच्या परंपरेला. मित्रांनो, तुम्ही सुद्धा यावर्षी निश्चितपणे ही परंपरा आपल्याही घरात सुरू करा. तर पुढचा प्रश्न विचारते आता मी तुम्हाला, कारण एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही आहे. मला सांगा, नरक चतुर्दशीच्या दिवशी काय केलं जातं सकाळी पहाटे उठून? नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे आंघोळ केली जाते तेल लावून पुरुषांना. म्हणजे खरं तर पहिलं शास्त्रोक्त जे आपण अभ्यंग स्नान जे आपण हे पुरुषांना तेल लावून आंघोळ घालायच्या स्वच्छ, म्हणजे आपण उठणं वगैरे लावायचं, उठणं सुगंधी तेल आणि उठणं शरीराला हे आवश्यक असतं. आणि हे शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर ते महत्त्वाचं असतं, अंगाला उठणं लावणं. जे स्किन आपली असते ती ताजीतवानी मऊ आणि हे व्हावी म्हणून मग ते उठणं आणि सुगंधी तेल आणि आपली आंघोळ केली जाते. आणि कारिंट फोडलं जातं ना या दिवशी? ते पायण फोडलं जातं, राक्षसाचं प्रतीक येते. कोणत्या राक्षसाचं? बरं काय नाव त्याचं? काय बरं त्या राक्षसाचं नाव आठवतच नाही. काय कुठला दिवस असतो तो? नरकासूर. कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नानानंतर कारिंट फोडलं जातं, ते कार्य फोडलं जातं, त्याचं प्रतीक म्हणजे नरकासुराचं प्रतीक म्हणजे कारिंट. आणि आमच्याकडे आहे असं याचे कणकेचे दिवे करतात आणि त्या दिव्यांनी पुरुषांना ओळखतात आंघोळ झाल्यानंतर, पुन्हा मग एक तांब्याभर पाणी अंगावर घालतात. बघा, एवढ्या सगळ्या या ज्या आपल्या काय म्हणतो सणासुदीच्या पद्धती आहेत, प्रथा आहेत, प्रथा आहेत, पण हे शास्त्रीय कारण धरून आहे. म्हणजे नुसतंच आपलं केलं म्हणून केलं नाही, ह्या आपल्याला ज्या शरीराला उपयोगी पडतील, आता फराळ वगैरे हे जरी आहे तरी आपल्याला उत्तम खाद्य म्हणू शकतो, खाद्य म्हणू शकतो. ते फराळातून आपलं तेल तूप अंगात राहावे जिरावे याच्यासाठी आपल्याला फराळ महत्त्वाचा पदार्थ आपल्याला पूर्वजांनी करून ठेवलेला आहे, ते आपण करतो. तसंच आपलं बाहेरून आणणं असं उपयोगी नाही, किंवा ते आपण चांगल्या तुपातच बनवलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. थोडक्यात दिवाळी म्हणजे उत्तम जीवनशैलीचं, आरोग्य वाढण्यासाठी, सगळं आयुष्य वाढण्यासाठी आणि ते छान जगण्यासाठीचं एक प्रतीक, एक सण म्हणूनच साजरा केला गेला पाहिजे आणि तसाच तो केला जातो.